विरोधी पक्ष नेते आपले मुद्दे हे चांगल्या पद्धतीने विधानसभेत मांडत आहेत. अशातच विजय वडेट्टीवार यांनी देखील रिलायन्स कंपनीच्या जिओवर ताशेरे ओढले आहेत. बघूयात नेमकं ते काय म्हणतायत. पाच मिनिटाचं होतं, बाकी तर काय उत्तराची टोलवा टोलली होती. यांनी हे म्हटलं तर मी हे म्हणतो, त्यांनी ते म्हटलं त्याला असं उत्तर आहे. ते लोकांच्या प्रश्नाला आकडेवारीनी किंवा त्या म्हणजे अर्थमंत्री म्हणून त्या बजेटला उत्तर नव्हतं. ते प्रश्न विचारल्यानंतर किंवा त्याच्यावर केलेल्या टीकेला त्या टीकेनीच उत्तर होतं. खऱ्या अर्थानं हा बजेट 20,000 कोटीचा अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, ते डिफिशियन्सी कशी भरून काढणार या संदर्भात पुढे स्पष्टता नव्हती. कारण ते त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेस आपण सरप्लस आणला, तुटीचा जरी दाखवला तरी, पण खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांच्या वाट्याचे पैसे, तो ओबीसीचा असेल, शेड्यूल टाईप आणि शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती जमातीच्या खात्यावर जे काय अर्थसंकल्पातली तरतूद होती ती निम्म्यापेक्षाही कमी खर्च झाला. मग ती तरतूद गेली कुठे? तर सरप्लस येणार अशी बनवाबनवी करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांचं उत्तर हे दिशाभूल करणारं होतं, लोकांची करमणूक करणारी होती, वास्तविकतेला धरून नव्हतं. आणि ज्या ज्या प्रश्नाची उत्तर दिली त्या प्रश्नाची उत्तरं न देता हे टोलवाटोलीचं होतं, ते राजकीय प्रेरित असं उत्तर होतं असं माझं स्पष्ट मत. नाही, मी आज अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना या राज्यामध्ये रिलायन्सनी कशी महसुलाची लूट केली, जिओचा कसा लूट धमाका आहे हे मी सांगितलेलं आहे. जिओनी या ठिकाणी रिलायन्सनी जिओ मोबाईल लॉन्च करत असताना, कारण रिलायन्स मोबाईल पूर्वी होता त्याचं जिओमध्ये जिओ म्हणून रिलायन्स जिओ म्हणून आणलं आहे, आणि ते आणल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास 3-3.5 कोटी लोकांना हे 3 वर्षासाठी 1,500 रुपये जिओनी घेतले. ते विक्री म्हणून नव्हे तर ते परतीच्या नावाखाली जिओ मोबाईलनी घेतलं, रिलायन्सनी घेतले, आणि साधारणतः 4,500 कोटी रुपये ग्राहकाच्याकडून आपण त्यांनी गोळा केले. खरं तर ह्या मोबाईल विक्री केला असता तर त्या तो GST मध्ये आला असता, तो कर रूपाने त्याला ते पैसे सरकारकडे भरावे लागले असते, महसूल रूपाने भरावे लागले, महसूलमध्ये गोळा करावे लागले असते. परंतु वस्तू व करा कर सेवेतून सूट मिळवण्यासाठी किंवा त्यातून वळवाटा शोधण्यासाठी जिओनी अशा प्रकारचा हा धंदा केलेला आहे आणि राज्य सरकारचा महसूल बुडवलेला. देशभराचा विचार केला तर 30 कोटी लोकांनी या रिलायन्सचा हा जिओ मोबाईल घेतला, आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्याकडून आधार कार्ड लिंक करून घेतलेला होता. त्यामध्ये तर त्या जिओचा हे सगळं करत असताना रिलायन्सनी प्रत्येकाच्या कडून 4,000 रुपये हे ज्यावेळेस नोटबंदी होती त्यावेळेस प्रत्येकाच्या हा रिलायन्स आपल्या 1,27,000 रुपये पगार आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना, आणि हे सल्लागार कोण आहेत, आणि ते 24 सल्लागार महाराष्ट्रात नेमायचे आणि महिन्याला 1,80,00,000 रुपये सल्लागारावर नियुक्त करायची, म्हणजे IAS दर्जाचे वरिष्ठ अधिकारी ज्यांची सेवा 25-25 वर्ष झालेली आहे, त्यांना काय डोकं नाही का सल्ला देण्यासाठी, त्यांचा सल्ला घ्यायसाठी सरकारपाशी डोकं नाही काय. पण या ही व्यवस्था केली, केवळ 24 हे नेमून त्यांच्यामध्ये मुख्य सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, काय काय ते नावं दिलेत सल्लागार, या सल्लागारावर लूट, राज्य सरकारच्या तिजोरीतून लूट आहे असं माझं स्पष्ट आहे.